पालकमंत्री हरवले असं नाही, पालकमंत्र्यांकडं आता ते मंत्री पण आहेत, प्लस ठाणे जिल्हा आणि सातारा जिल्हा असे त्यांच्याकडे दोन्ही चार्ज आहेत सध्या. तुम्हाला माहिती आहे आपल्याकडं मंत्रिपदं रिक्त असल्यामुळे पालकमंत्र्यांची पदं जाहीर झालेली नाहीत, त्यामुळे थोडंफार इकडे तिकडे होत असेल. पण मी आता ज्या नियोजन समितीच्या जेवढ्या बैठका होतात प्रत्येक बैठकीला पालकमंत्री हजर असतात, पब्लिकला भेटत नाही हे थोडंफार जाणवत असेल. ते पुढं जाऊन त्याच्यामध्ये सुधारणा करता येईल, परंतु हरवले आहेत असं बोलणं चुकीचं होईल, तसं काय नाही आहे ते. अरे मग ती खरी गोष्ट आहे ना, मुख्यमंत्र्यांकडे जेव्हा आम्ही असतो तेव्हा कोणी ना कोणी काँग्रेसचा माणूस आम्हाला भेटतच असतो तिथे, साहेबांची सही घेण्यासाठी, काम सांगण्यासाठी. एकदा साहेबांनीच डिक्लेअर केलेलं तुम्हाला आठवत असेल की नाना पटोले एकदा त्यांची सही घ्यायला आलेले, ते नाना पटोलेंना बोलले पण अहो तुम्ही तर आता सोडून गेले आम्हाला, आता माझ्या सहीची काय आवश्यकता आहे, तुम्ही मोठ्या मोठ्या बाता करता ह्याच्यावरती. म्हणजे असं असतं, काम करून घ्यायचं पण असतं आणि वरनं असं पण हे दुटप्पी पण आहे, असं नाही करायला पाहिजे त्यांनी. पण त्यांची आतापर्यंतची कामं जरी जर ते येत नसते साहेबांकडं तर गोष्ट वेगळी होती, पण मुख्यमंत्री साहेब ते बघत नाही, कधीच बघत नाही ते. ते जनसामान्यापासून लोकप्रतिनिधीमध्ये कुठल्याही पक्षाचा असतो आणि मी हे ह्याला साक्षीदार मीच होते अनेक वेळा, त्यामुळे ही चुकीची हे कामं करून घेतात तर तसं साहेबांचं हे पण व्हायला पाहिजे. हां, नसेल तुमची कामं केली असं कुठलं उदाहरण असेल तर ते जाहीरपणे तुम्ही दाखवा की आम्ही मुख्यमंत्र्यांकडे गेलेलो पण आमचं काम झालं नाही.